शिवसेना शाखा सरेकर आळी काजळपुरा महाडच्या वतीने आमदार भरत शेठ गोगावले व महाराष्ट्र राज्य युवा सेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर संपर्क प्रमुख सिद्धेश पाटेकर यांच्या नेतृत्वाखाली महाड शहर मर्यादित किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन दीपावली कालावधीत करण्यात आले होते. नुकताच या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा चौदार तळे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडला. या सोहळ्याला महाड शहर प्रमुख डॉ चेतन सुर्वे, महाड नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील अगरवाल, दीपक सावंत, निखिल शिंदे, बशीर चिचकर, रोहिदास अंबावले, अमित शेट्टी, योगेश नातेकर, सुरेश पवार, राजू पावले, प्रकाश पोळ, रोहित पवार, महिला आघाडी प्रमुख विद्या देसाई, पूजा जाधव आदींच्या उपस्थितीत पार पडला. सिद्धेश पाटेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर डॉ चेतन सुर्वे, स्पर्धा परीक्षक अजय धनावडे, रोहिदास अंबावले यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित विद्यार्थी व तरुणांना मार्गदर्शन केले. विजयदुर्ग किल्ला बनवणारा नवे नगर येथील डीपी ग्रुप या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. साहिल घरटकर याच्या पन्हाळा किल्ल्याला द्वितीय, सूरज फ्रेंड्स ग्रुपचा सिंधुदुर्ग किल्ला तृतीय, तर चतुर्थ क्रमांक हर्षल महाडिक याच्या सिंहगड किल्ल्याला देण्यात आला. याखेरीज आर्यन कोतकर उंद्री किल्ला, मयुरेश घराकर प्रतापगड, श्रावण केसरकर उंद्री किल्ला, सिद्धी सुतार विशाळगड यांना देखील विशेष पारितोषिक देऊन सन्मानित केले. त्याचप्रमाणे दिव्यांग असूनही प्रमोद कणोजिया या मुलाने एकट्याने फक्त कागदी लगद्यापासून बनवलेल्या किल्ल्याचे देखील विशेष कौतुक करून पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ओम काळे, सुयोग पाटील यांच्यासह सरेकर आळी काजळपुरा येथील शाखा पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली. शिवसेना शाखा सरेकर आळी आणि शिवसेना शाखा काजळपुरीच्या माध्यमातून आम्ही किल्ले बांधणी स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. ही काही स्पर्धा आज संपन्न झाली. त्या स्पर्धेमध्ये अनेक अशा सर्व बालगोपाळांनी, छोट्या छोट्या मुलांनी या ठिकाणी सरांच्या म्हणण्यानुसार मोबाईल बाजूला ठेवून किल्ले स्पर्धेमध्ये जो भाग घेतला, सहभाग घेतला, त्या निमित्ताने देखील या ठिकाणी सरांनी सांगितल्यानुसार आम्ही नंबरच्या व्यतिरिक्त देखील या ठिकाणी त्यांचा इतर काही किल्ले अतिशय सुंदर पद्धतीत्या बांधले होते, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान आज पूर्ण आमच्या शाखेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला. सन्माननीय आमदार भरत शेठ गोगावले साहेब आणि विकास शेठ गोगावले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा ह्या आम्ही पुढच्या येणाऱ्या पुढच्या काळात देखील ठेवणारच आहोत. स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला होता ते किल्ले याच ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळाले आणि या ठिकाणी सरांनी ज्या काही आम्हाला अजून सूचना ज्या केलेल्या आहेत या किल्ल्यासंदर्भात, या स्पर्धेसंदर्भात, त्यामध्ये देखील आम्ही काही बदल या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. व त्यामध्ये प्रत्येक किल्ला ज्यांनी ज्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे त्या स्पर्धकाला आम्ही या ठिकाणी किल्ल्यांचं पुस्तक भेट म्हणून आम्ही देणार आहोत. त्याचबरोबर येणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये देखील आम्ही विशेष बक्षीस या ठिकाणी ठेवणार आहोत. जो किल्ल्याचा प्रथम क्रमांक या ठिकाणी येणार आहे त्या किल्ल्याला भेट देण्याकरता त्या प्रथम क्रमांकास आम्ही काही विशेष रक्कम या ठिकाणी देणार आहोत की जेणेकरून तो किल्ला त्यांनी त्या ठिकाणी जाऊन स्वतः पाहावा, जो बनवलेला किल्ला असेल तो पाहावा. त्याचबरोबर या स्पर्धा यशस्वी करण्याकरता सर्व सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि या किल्ले स्पर्धा फार व्यवस्थितरित्या पार पाडल्या, त्याबद्दल सर्वांचे त्या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.